आज आपण अ धातू याविषयी माहिती बघत आहोत. सल्फर, कार्बन, फॉस्फरस हे अ धातू आहेत. हे अ धातू हे ठिसूळ असतात व त्यांना कुठल्याही प्रकारची चकाकी नसते. अ धातूचे भौतिक गुणधर्म. अवस्था पहिली, सर्वसामान्यपणे अ धातूंचे तीन प्रकारांमध्ये पडतात. स्थायू, द्रव आणि वायू स्वरूपामध्ये अवस्था पडतात. एक, स्थायू. स्थायूचे उदाहरण कार्बन, फॉस्फरस, सल्फर. द्रव स्वरूपामध्ये ब्रोमिन, वायूमध्ये नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे त्याचे प्रकार पडतात. पुढील प्रकार चकाकी. विद्यार्थी मित्रांनो, अ धातू ना चकाकी नसते. काही चकाकी देणारे अ धातू पदार्थ, उदाहरणार्थ आपल्याकडे असणारा हिरा हा तेजस्वी आहे. त्याचप्रमाणे आयोडीन सारखा स्फटिक जो आहे हा रंगहीन असून काही रंगहीन असतात, तर काही कोळशासारखे जे पदार्थ जे आहेत हे कुठल्या रंगाचे असतात, तर कोळसा हा काळ्या रंगाचा असतो. प्रकार तीन, ठिसूळपणा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोळसा हातोड्याने ठोकला असता त्याचा पूड तयार होते, ते मऊ असतात. अपवाद, हिरा हा एकमेव असा अधातू आहे की तो हातोड्याने ठोकला असता त्याची कुठल्याही प्रकारची पूड तयार होत नाही आणि त्याच्यामध्ये हा अतिशय कठीण पदार्थ आहे. अन्यथा वर्धनीयता. विद्यार्थी मित्रांनो, तंतुक्षम व वर्धनीयता अधातू नसतात. प्रकार पाचवा, उष्णता व विद्युतचे वहन. अधातू उष्णता व विद्युतचे दुर्वाहक आहेत. अपवाद, ग्राफाइट हा विद्युतचा सुवाहक आहे. सहा, घनता. अधातूंची घनता अतिशय कमी असते. प्रकार सात, द्रवणांक उत्कलनांक. अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक हे कमी असतात. अपवाद, कार्बन व बोरॉन यांचे तापमान हे उच्च आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सोने, चांदी, अॅल्युमिनियम हे धातू वर्धनीयता असतात. सोन्यापासून 1/10,000 mm जाडीचा पत्रा तयार करता येतो. त्याचप्रमाणे सोन्यापासून 1/5,000 mm जाडीची तार तयार करता येते.